नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सीरीज यूट्यूब चैनल मध्ये आणि महा टेस्ट सीरीज ऑनलाइन अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रोग्राम सुरू करणार आहे, तो म्हणजे DCA डेली करंट अफेयर्स नावाचा प्रोग्राम आपण सुरू करणार आहे। आता हा प्रोग्राम काय असणार आहे, तर दररोज संध्याकाळी 8:45 त्या दिवशीच्या असणाऱ्या घडामोडींवरती आपला ॲनालिसिस असेल, आणि ते जास्त वेळ नाही, अतिशय कमी म्हणजे 15 ते 20 मिनिटाचं ॲनालिसिस असेल, पण त्यामध्ये तुमच्या सर्व घडामोडींचा ॲनालिसिस होईल। आता त्या ॲनालिसिसचं कसं असेल की प्रश्न तुम्हाला असेल, एक प्रश्न दिला देणार आणि त्या प्रश्नाशी रिलेटेड 4 पर्याय काय आहेत त्याच्याशी रिलेटेड माहिती सगळी मी तुम्हाला विस्तृतपणे सांगणार आहे, की जी तुमच्या परीक्षेसाठी उपयोगी असेल। आता ही कुणाकुणासाठी उपयोगी असणार आहे सांगा, पोलीस भरतीसाठी उपयोगी असेल, तलाठी भरतीसाठी उपयोगी, सरळ सेवा सर्व परीक्षांसाठी उपयोगी असेल, क्लास 2 परीक्षांसाठी, सर्व संयुक्त गट बसाठी उपयोगी असेल आणि राज्यसेवेसाठी सुद्धा उपयोगी असेल, म्हणजे ज्या काय स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांना हे उपयोगी पडेल। कारण प्रश्न वन लाइनर म्हणजे पोलीस भरती सरळ सेवा भरतीला भर आहे, आणि त्याचं विश्लेषण विस्तृतपणे करतोय, त्याचे मुद्दे सगळे कव्हर करतोय त्या प्रश्नांच्या अनुषंगानं, म्हणजे तो राज्यसेवेला मल्टीबीट पडणारा प्रश्न, क्लास 2 मल्टीबीट लेवलचा पडणारा प्रश्न सुद्धा त्यामधून कव्हर होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, वन लाइनर क्वेश्चन असल्यामुळं जो महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे तो परफेक्ट लक्षात राहील, आणि तो लक्षात राहील त्याचं उत्तर मिळेलच, आणि त्याच्या अनुषंगानं सर्व माहिती आपण बघणार आहे त्या घटनेची। आणि अशा प्रकारचा आजचा नवीन प्रोग्राम आपण सुरू करतोय। आता असेच वेगवेगळे प्रोग्राम महा टेस्ट सीरीज यूट्यूब चॅनेलवरती सुरूच आहेत, इंस्टाग्राम चॅनेलसुद्धा याच नावाने आहे, महा टेस्ट सीरीज ॲप्लिकेशनसुद्धा याच नावाने आहे। तर मित्रांनो, आज बघूया पहिला असणारा प्रश्न काय आहे, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2021 कोणी जिंकली। आता कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा ही जी आहे कोणी जिंकली 2021 ची आहे, ती जिंकली अर्जेंटिना, अर्जेंटिना देशानं जिंकलेली आहे, म्हणजे जिंकणारा देश अर्जेंटिना। मग उपविजेता कोण आहे, हा विजेता झाला, उपविजेता देश आहे तो म्हणजे ब्राझील आहे, ब्राझील उपविजेता ठरलाय। आता वैशिष्ट्य असं आहे की ही कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जी आहे अर्जेंटिना देशानं जिंकलेली आहे, अर्जेंटिना देशानं आतापर्यंत म्हणजे 15 वेळा ही स्पर्धा जिंकली, आणि मग या अगोदर 15 वेळा जिंकणारा देश होता तो म्हणजे उरुग्वे, उरुग्वेनं काय केलं 15 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे, आणि मग या उरुग्वे सोबत बरोबरी अर्जेंटिनानं केलेली आहे। आणि आतापर्यंत विचार केला तर या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा विचार केला तर अर्जेंटिना या देशानं सर्वात जास्त वेळा आयोजन केलेलं आहे, सर्वाधिक वेळा आयोजन करणारा देश अर्जेंटिना आहे। आणि मग किती वेळा या कोपा अमेरिकेचं स्पर्धेचं आयोजन केलं, तर ते 9 वेळा आयोजन यांनी केलेलं आहे। मग ब्राझीलनं किती वेळा केलं, तर 6 वेळा आयोजन केलेलं होतं। मग आता या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं नाव पूर्वीचं काय होतं, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं जुनं जे नाव आहे साऊथ अमेरिकन चॅम्पियनशिप, म्हणजे हे जुनं नाव आहे साऊथ अमेरिकन चॅम्पियनशिप, अमेरिकन चॅम्पियनशिप।
हे त्याचं जुनं नाव आहे. मग कोणत्या वर्षी हे नाव बदललं? 1975 सालापर्यंत हे साऊथ अमेरिकन चॅम्पियनशिप हे नाव होतं आणि त्याच्यामध्ये बदल झाला. 1975 साली नावामध्ये बदल केला, तो म्हणजे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा. आता ही 2021 साली झाली, पण या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं म्हणजे जुन्या साऊथ अमेरिकन चॅम्पियनशिप स्पर्धेचं सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ती सुरुवात झालेली आहे 1916 या वर्षी या स्पर्धेची सुरुवात झाली. आता यावर शुभंकर काय होता? याचा शुभंकर जो होता तो म्हणजे पाईप कुत्रा. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2021 कोणी जिंकली? एक ब्राझील, दुसरा अर्जेंटिना, तिसरा उरुग्वे, चौथा पेरू असं पर्याय दिलेलं होतं. त्यामधला पर्याय क्रमांक 2 अर्जेंटिना बरोबर आहे आणि त्याचं हे विश्लेषण आहे. आणि असं आपण प्रत्येक प्रश्नामध्ये आपण करणार आहे. म्हणजे कोपा अमेरिकेवर अजून सांगता येतं, या स्पर्धेचा सर्वात जास्त पुरस्कार कुणाला मिळाले? तर लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा, आणि त्यानं 4 गोल केलेले आहेत. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. पुढचा असणारा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघू. हा पहिला प्रश्न झाला हम्बोल्ट संशोधन पुरस्कार 2021. पुढचा प्रश्न, हम्बोल्ट संशोधन पुरस्कार 2021 साठी खालील पैकी कोणाच्या नावाची घोषणा झाली? 1 कौशिक बसू, 2 अंकितम नंबुद्री, 3 राहुल दुबे, 4 बद्रीनाथ तनपुरे महाराज. तर हम्बोल्ट संशोधन पुरस्कार 2021 साठी कौशिक बसू यांच्या नावाची निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे कौशिक बसू. आता या कौशिक बसूंचा विचार केला तर यांनी कोणकोणत्या पदावर काम केलेलं आहे? आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थतज्ञ आहेत ते, सल्लागार कुणाचे? तर पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे. ते आर्थिक मुख्य आर्थिक सल्लागार होते. ठीक आहे, अजून काय? तर त्यांनी 2016 पर्यंत जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून पण काम केलंय. जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ होते, मुख्य अर्थतज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. असे असणारे कौशिक बसू यांना हम्बोल्ट संशोधन पुरस्कार मिळाला. मग हा हम्बोल्ट संशोधन पुरस्कार देतं कोण? जर्मनीचे जे अलेक्झांडर वॉन बोल्ट हम्बोल्ट फाउंडेशन आहे, अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट हे फाउंडेशन आहे जर्मनीचं, ते पुरस्कार देतं. ठीक आहे, मग यामध्ये असणारा दुसरा पर्याय अंकितम नंबुद्री. अंकितम नंबुद्री यांना काय मिळालंय? 2020 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार अंकितम नंबुद्री यांना मिळालेला आहे. काय मिळाला? 2020 ज्ञानपीठ पुरस्कार. आपल्या भारत देशाचा साहित्य क्षेत्रातला सर्वात मोठा सर्वोच्च असा असणारा पुरस्कार जो अंकितम नंबुद्री यांना मिळालेला आहे. आता त्यानंतर पुढचा पर्याय दिलाय राहुल दुबे. राहुल दुबे हे कोण आहेत? भारतीय वंशीय आहेत. आणि या भारतीय वंशीयांचं 2020 सालच्या हिरोज ऑफ 2020 हिरोज ऑफ 2020 या यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. आता ही यादी तयार कोण करतं? तर टाइम्स मासिकातर्फे तयार केलं जातं आणि त्यामध्ये राहुल दुबेंचा समावेश झालेला आहे. आणि चौथा पर्याय दिलाय बद्रीनाथ तनपुरे महाराज. हे असणारे बद्रीनाथ तनपुरे महाराज चौथा पर्याय जे आहेत यांना 2020
2020 सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे। हा ज्ञानोबा पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोण देतं? आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे हा बद्रीत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दिला जातो। म्हणजे आता मित्रांनो, हंबोल्ट संशोधन पुरस्कार 2021 कोणाला मिळाला? कौशिक बसू पाठ झालं। मग जे चार पर्याय दिलेत की जे लेटेस्ट आहेत, म्हणजे चार विधानं केली तर काय होईल? याचा मल्टीबीट कंबाईनसाठी राज्य सेवेसाठी प्रश्न तयार होईल। आणि हे चार वेगवेगळे प्रश्न तयार केले तर सरळ सेवेसाठी प्रश्न तयार होतो। त्या दृष्टीने वन लाइनर क्वेश्चन केलाय, मात्र त्याचं चारही ऑप्शन असे टाकलेत की जे आपल्या परीक्षेला वेगवेगळ्या अँगलने विचारू शकतात। म्हणजे एका प्रश्नामध्ये 5 ते 7 प्रश्न तयार होतील पर्यायासहित, इतकं विश्लेषण पण मी देतो आहे। त्यामुळं सर्व परीक्षांना हा प्रोग्राम आपल्याला उपयोगी पडेल। मी तो पूर्णपणे विचार करून तयार केलेला आहे। समजा मल्टीबीट क्वेश्चन तयार केले तर काय होईल? पोलीस भरतीवाल्यांना थोडंसं प्रॉब्लेम होईल, सरळ सेवेवाल्यांना प्रॉब्लेम होईल, आणि ते लक्षात ठेवायला राज्यसेवावाल्यांना पण प्रॉब्लेम आहे। त्यापेक्षा वन लाइनर क्वेश्चन पण त्याचं विश्लेषण देताना व्यवस्थितपणे दिलं तर त्याचा फायदा नक्की होईल। आणि म्हणूनच हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे। तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आपली महाटेस्ट सिरीज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे। दररोज चालू असणाऱ्या चालू घडामोडींची गरज आहे। बेल आयकॉन दाबला नसेल तर बेल आयकॉन दाबा, आणि खरंच तुम्हाला मनापासून आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण हे चॅनेल तुम्हाला यशापर्यंत पोहोचवणार याची नक्की खात्री देतो मित्रांनो। ठीक आहे, पुढचा असणारा प्रश्न बघा। आता महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्या राज्यामध्ये पानशेत नावाचं धरण आहे, त्या पानशेत धरणावरती प्रश्न टाकलेला आहे। तो पानशेत धरण जुनं झालं सर का टाकला असेल असं वाटलं असेल, त्यालाही कारण आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो। काय आहे पानशेत धरण फुटलेल्या घटनेला किती वर्ष पूर्ण झाली? पहिला पर्याय 25 वर्ष, दुसरा दिलाय 50 वर्ष, तिसरा 30 वर्ष, आणि चौथा 60 वर्ष दिलेला आहे। आता हे असणार पानशेत धरण आहे, पानशेत धरण फुटलेल्या घटनेला 60 वर्ष पूर्ण झालेली आहे। पानशेत धरण फुटलं, आता या घटनेला किती वर्ष झाली? 60 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे फुटलेल्या घटनेचं हिरक महोत्सवी वर्ष म्हणू शकतो। आता ही काही चांगली घटना नाही, पण वर्ष 60 म्हणून, म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाली या घटनेला। आ मग कोणत्या दिवशी फुटलं होतं? तर तो दिवस आहे 11 जुलै, 11 जुलै 1961 रोजी हे पानशेत धरण फुटलं होतं। मग पानशेत धरणावरती प्रश्न येणार का नाही? पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या नदीवरती आहे? पानशेत धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि आंबी नदीवरती आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे पानशेत धरणाला, पानशेत धरण फुटल्याच्या घटनेला 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळं तो कोणत्या दिवशी फुटला किंवा कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटलं हे हा प्रश्न येऊ शकतो का नाही? येऊ शकतो। मग पानशेत धरण कोणत्या नदीवरती आहे? आंबी नदीवरती आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आपण पुढचा असणारा प्रश्न आजचा बघूया। चौथा प्रश्न आहे, आपल्या भारतासाठी भूषण ठरलेला आहे, शिरीषा बंदाला ही अवकाशात जाणारी भारतीय वंशाची कितवी महिला आहे? शिरीषा बंदाला, अवकाशात जाणारी म्हणजेच अंतराळात जाणारी कितवी महिला आहे भारतीय वंशाची? पर्याय पहिला, दुसरी, तिसरी, चौथी, तर तिसरा पर्याय बरोबर आहे। अवकाशात जाणारी ही भारतीय वंशाची तिसरी महिला आहे। मग पहिली महिला कोण? एक कल्पना चावला पहिली महिला अवकाशात जाणारी भारतीय वंशाची आहे। दुसरी आहे सुनीता विल्यम्स आणि तिसरी जी आता अंतराळात
जाणारे आहे किंवा गेलेली आहे ती म्हणजे शिरीषा बंदाला। आता हिचं वयाचा विचार केला तर वय वर्ष 34 वर्ष आहेत। वयाच्या 34व्या वर्षी बंदाला अवकाशामध्ये गेलेली आहे। आणि मग त्यांच्या सोबत कोण आहे जे सर रिचर्ड ब्रॅन्सन जे आहेत त्या कंपनीचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या सोबत शिरीषा बंदाला अवकाशामध्ये अंतराळामध्ये गेलेली आहे। आता या अवकाशात जाण्याचं जे प्रक्षेपण किंवा उड्डाण जे आहे कुठून झालेलं आहे तर न्यू मेक्सिको येथून अवकाशामध्ये ते झेपावलेले आहेत न्यू मेक्सिको या ठिकाणाहून। ठीक आहे, आता या शिरीषा बंदालांचं मूळ गाव कोणतं किंवा जन्म कुठे झाला तर सध्याच्या असणाऱ्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर या ठिकाणी शिरीषा बंदालांचा जन्म झालेला आहे। आणि त्या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या सरकारी कामकाज आणि संशोधन मोहीम विभागाच्या उपाध्यक्ष शिरीषा बंदाला आहेत। तर मित्रांनो आपण हा चौथा आजचा प्रश्न बघितलाय आणि आजचा असणारा पुढचा प्रश्न बघूया। बघा, आयुर्वेदाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणाऱ्या पी के वॉरियर यांचे वयाच्या टिंबटिंबव्या वर्षी निधन झाले। आयुर्वेदाचे भीष्माचार्य पी के वॉरियर यांचं वयाच्या 100व्या वर्षी निधन झालंय। 100 वर्ष हे आयुर्वेदाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जात होते। आता त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले? पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाले। पद्मश्री पुरस्कार भारत सरकारचा पद्म पुरस्कारापैकी 4th क्रमांकाचा म्हणजे भारतरत्न पकडून 4th क्रमांकाचा आणि पद्म पुरस्कारापैकी 3rd क्रमांकाचा असणारा जो पुरस्कार आहे 1990 साली दिलेला होता। आणि पद्मभूषण पुरस्कार 2010 साली त्यांना मिळालेला आहे। आयुर्वेदाचे भीष्माचार्य पी के वॉरियर यांना पाहता त्या अजून काय त्यांच्याकडे होतं का किंवा कोणत्या संस्थेची विश्वस्त होते का? कोट्टकल आर्य वैद्य शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते। हे जे आहेत ते आयुर्वेदाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जातात आणि केरळ राज्यातील ते व्यक्तिमत्व आहे। तर मित्रांनो आज आपण आजच्या असणाऱ्या घडामोडींवरती चर्चा केलेली आहे, विश्लेषण बघितलंय। आता डायरेक्ट विश्लेषण दिलं तर काय होतंय, प्रश्न सांगायची काय गरज आहे? पण मुलांची मानसिकता असते प्रश्न आणि उत्तर म्हटलं की जास्त लक्षात राहतं। आणि त्यामुळं एक प्रश्न सांगितला आणि त्याच्याशी रिलेटेड सगळी विश्लेषण केली, त्याच्याशी रिलेटेड येणारे प्रश्न काय असू शकतात ते बघून तुम्हाला थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय। तर मित्रांनो अजून आपण असे प्रोग्राम्स वाढवत राहू त्यासाठी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे। आपलं चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबलं नसेल तर त्याला काय खर्च नाही, काय कष्ट नाही, बेल आयकॉन दाबा। आणि खरंच मनापासून आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा। तर मित्रांनो अशाच गोष्टी किंवा अशीच विश्लेषणं जे तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी पडेल ते नक्की आम्ही वारंवार घेऊन येत आहोत। त्याचा तुम्ही फायदा घेणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे। आणि दररोज परत एक वेळ सांगतो की दररोज संध्याकाळी 8:45 आपला चालू घडामोडीचा लेक्चर असेल ते लेक्चर जॉईन करा। म्हणजे वेळ जी आहे सायंकाळी संध्याकाळी 8:45 आपलं हे लेक्चर असेल हे लक्षात ठेवा आणि ती वेळ नक्की राखीव ठेवा। तर मित्रांनो थांबूया, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये। धन्यवाद।